ओहो, यावेळेला मोठा फटका अखिलेशच्या बॅट मधून बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, 6 धावांसाठी येतोय षटकार. ऍक्शन टिपले आपण पाहतोय, बरोबर अंदाज घेतला बॉलचा आणि या बॉल अमर यांचा पहिला बॉल, त्याच्यावरती आक्रमण, जोर व कॉल ओळखलं आणि या बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे, 6 धावा येतोय पहिल्याच बॉल वरती षटकार. त्यावेळेला देखील आखू टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण आणि या बॉलला गेल पाठवले सीमारेषा पलीकडे, 6 धावांसाठी आणखीन एक षटकार पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, आखू टप्प्याचा बॉल होता त्याला पूल केलं आणि या बॉलला पाठवलं बॉडी लाईनच्या पलीकडे. तिनेचा पहिला बॉल उडवलाय या बॉलला, व्हाईडिश लॉन्ग ऑफच्या डोक्यावरून बॉल फरार 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 षटकार अखिलेशच्या बॅट मधून. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय, उर्वरित 5 बॉल आणि या 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता मात्र 17 धावांची. उडवलाय हा बॉल, रडार मध्ये बॉल होता त्याला पाठवलाय बॉडी लाईनच्या पलीकडे, 6 धावांसाठी येतोय षटकार. आणि मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर धावा करायच्या जिंकण्यासाठी 9.